नमस्कार। मराठी साहित्यामधील कवितांचा ठेवा जतन व्हावा आणि काव्यप्रेमींना वेगवेगळ्या कवितांचा आस्वाद घेता यावा यासाठी आम्ही सुरू केलेल्या कवितांची मेजवानी या खास कार्यक्रमामध्ये मी भूषण देशमुख तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आतापर्यंत आरती प्रभूंच्या कविता ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत। प्रत्येक कविता ही खूप छान आणि खूप सुंदर अशीच आपल्याला पाहायला, ऐकायला, वाचायला मिळाली आहे। प्रत्येक कवितेचं एक विलक्षण असं अर्थपूर्णता आहे, प्रत्येक कवितेची वेगळी जागा आहे, प्रत्येक कवितेचा वेगळा भावार्थ आहे। तर अशीच ही आजची कविता आहे। आजच्या कवितेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते असं सांगता येईल की खरं तर कविता खूप छोटी आहे, म्हणजे हाताच्या बोटावरती मोजता याव्या इतक्याच या कवितेमध्ये बोलली आहे। परंतु ज्यावेळेस कविता वाचत असताना, ऐकत असताना कविता कधी संपू नये असं प्रकर्षानं वाटत, तर बघूया असं नेमकं वाटतंय काय। तर सुरू करतो आपली आजची कविता। कवितेचं नाव अखेरच्या वळणावर आणि कवी आहेत आरती प्रभू। अखेरच्या वळणावर या, अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलवला। अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलवला। थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास साधा, आणि सरावा प्रवास साधा। अशी कविता, चार ओळींचीच कविता आहे, पण अजून वाटतं की पुढे काहीतरी असावं, पुढे काहीतरी असावं। तर नेहमीप्रमाणेच जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अर्थात आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।